बँकांनी नेमलेल्या बिझनेस करस्पॉन्डंटमुळे नोटाबंदीचं संकट ग्रामीण भागात थोडं सुसह्य झालंय. विविध बँकांचा बिझनेस करस्पॉन्डंट दिवस रात्र ग्रामीण भागात फिरून व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीयकृत बँकांबरोबरच स्टेट बँकांनी औरंगाबाद जिल्ह्यात आपले बिझनेस करस्पॉन्डंट्स नेमले आहेत. त्यांना BC असं संबोधलं जातं. अशिक्षित बँकेच्या व्यवहाराचं ज्ञान नसलेल्यांना ग्रामीण जनतेसाठी हे BC अर्थमित्र बनले आहेत. विशेष म्हणजे देशात फक्त महाराष्ट्रात BC जाळं सक्षम असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक GG वाकडे यांनी दिली. बँक नसलेल्या खेडोपाडी जाऊन ग्राहकांना पैसे काढण्यास आणि भरण्यास मदत करतात. POS मशीन पेमेंट ऑफ सेल अर्थात POS मशीन BC जवळ देण्यात आले आहे. केवळ आधार कार्ड नंबर आणि अंगठ्याच्या ठशाच्या सहाय्याने त्यांचं खातं बँकेच्या सर्व्हशी जोडलं जातं. त्यानंतर त्यांना पैसे काढता किंवा भरता येतात. BC ग्राहकांना त्याची पावतीही देतो. एका BC कडे 3 ते 4 गावांची जबाबदारी देण्यात आलेली असते. औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या 267 शाखा आहेत. या बँकांचे 113 BC जिल्ह्यात कार्यरत असून नोटाबंदीच्या संकटात सक्षमपणे ग्राहकांना सेवा पुरवत आहेत अशी माहिती GG वाकडे यांनी दिली. आपल्या जिल्ह्यात आपण जनधनच्या अंतर्गत अकाउंट ओपनिंगसाठी शनिवारी रविवारी आणि सोमवारी असे व्हेरियस बँकांना कॅम्प घ्यायला लावले आणि त्या कॅम्पमध्ये 3 दिवसात जे कॅम्प घेतले, पहिल्या दिवशी आम्हाला खरंच लेबरर्स जे आहेत, संघटित आणि असंघटित लेबरर्स यांचा वेलबिंग रिस्पॉन्स जिल्ह्यामध्ये मिळाला आणि एकूण जिल्ह्यात आम्ही 13,368 अकाउंट्स जनधनाच्या अंतर्गत ओपन केलेले आहेत. आमचे जे BCs आहेत ते 219 BCs आहेत. मी सगळ्या BCsना आम्ही आधार इनेबल्ड मशीन्स म्हणजे बायोमेट्रिक मशीन्स दिलेले आहेत आणि अंगूठा दाखवून त्यातून पैसे काढता येतात. आणि सगळ्या विलेजेसमध्ये जे आहेत शेतकरी त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचवत आहेत ह्या माध्यमातून.